येमेन देशाची संस्कृती जुनी आणि इतिहासही मोठा आहे सध्या मात्र इथे माजलेल्या यादवीच्या कहाण्या वाढत चालल्यात आणि त्यातून मुलांची ही अशी अवस्था झाली आहे येमेनमध्ये बाळ इथपर्यंत जगलं तर त्याचं बालपण हे असं असतं अनेक मुलं इथपर्यंत जगतच नाहीत रामसे इथं पाणी भरण्याचं काम करतो अकराव्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली आहे रामसेचे वडील अठरा महिन्यांपूर्वी सौदी अरेबियानं केलेल्या हवाई हल्ल्यात मारले गेले असं त्याची आई अजिजा यांनी आम्हाला सांगितलं माझा नवरा मेला तेव्हा त्याचं शरीरही हाती लागलं नाही हाडा मांसाचे तुकडे सगळीकडे पडले होते मृतदेहाची ओळखही पटली नाही वर्षानुवर्ष सुरू असलेल्या युद्धामुळे सगळ्यात गरीब असलेल्या या अरब देशाचं कंबर्ड मोडलंय अध्यक्ष मनसूर हदी हद्दपार आहेत देशात परतण्यासाठी त्यांचा भरवसा सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींवर आहे the British... एडन बंदरावर ते आले असताना बीबीसी टीमनं त्यांच्याशी संवाद साधला संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलंय की सर्वाधिक मृत्यू सौदी अरेबियाच्या हवाई हल्ल्यात झाल्यात अशावेळी त्यांची मदत घेतल्याबद्दल खेद वाटतो का अजिबात दुःख वाटत नाही मदत घेतली नसती तर देशाचे काही भाग आज स्वतंत्र जे ते झाले नसते एडन पासून महारापर्यंत पर्यंत या देशांचा पाठिंबा नसता तर हौती बंडखोरांचा सा सामना करणं मुश्किल होत अरब जगताने एकत्र येऊन सुरु केलेली ही कारवाई साहेब तुम्ही म्हणताय की कारवाई यशस्वी झाली आहे पण तीन वर्ष झाली अजूनही राजधानीवर कब्जा मिळालेला नाही आणि लोकांचे हाल होत आहेत हजारो लोक मृत्युमुखी पडले ही संयुक्त कारवाई झाली नसती तर मोठ्या यादवी युद्धाच्या तडाख्यात देश सापडला असता सोमालियापेक्षा वाईट परिस्थिती उद्भवली असती आत्ताच हे युद्ध अनेकांसाठी न संपणारं ठरलंय मोहम्मद बशीरला बघा युद्ध आणि गरिबीमुळे त्याचे वडील त्याच्यावर उपचारही नाही करू शकले आम्ही केलेल्या या शूटिंगनंतर दोनच दिवसात त्याचा जीव गेला आधीच देश दुभंगलेला आणि आता लहानग्या जीवांसाठी तो दफनभूमी ठरतोय